मित्रांनो, आम्हाला मोर दिसलेला आहे, तो बघा. हा महाराष्ट्र मला माहिती का नव्हता आधी. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. ह्याला आता मी काय बोलू. आता मी शिव्या देण्याचं मन करतंय, बट मी नाही देऊ शकत ना आपल्या चॅनेलवर. असे लोक जे असतात ना यार, तुम्हाला मरायचंय ते एकटे मरा, बस दुसऱ्यांना घेऊन नको मरा. रस्ते ना कोणाच्याही बापाचे नाही आहेत. रस्ते सगळ्यांचे, सगळ्यांबरोबर आपण शेअर करतो. इवन इतर वन्य प्राणी वगैरे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आपण शेअर करतो. एकदम जे महाबळेश्वरचे आतातले जंगलातले रस्ते आहेत ना, ते शोधून काढून आम्ही आज त्या रस्त्यांवर. इथे जर कोण समोरून आलं ना, भाई वाट लागेल आपली. आता अचानक आहे ना वेदर बदललं यार मित्रांनो, आणि समोर तर काहीच दिसत नाहीये. आता तर हसू नको. किती सुंदर आहे, किती अप्रतिम आहे, किती लाजवाब आहे, किती काय आहे, किती काय आहे. माझ्याकडे शब्द नाहीत एक्सप्लेन करायला. पूर्ण तोड मरोड के रखने वाले रस्ते. असं वाटतंय कुठेतरी काश्मीर वाश्मीर साईडला आलोय. आणि खरंच यार, हे जे मिनी काश्मीर बोलतात ना, काय व्ह्यू आहे यार. तिथून कुठून तरी खालून आलो आम्ही. असा काही व्ह्यू आहे, बेस्ट यार, बेस्ट. आज भी सफर बहुत ही लंबा आहे. आता टाइम आलेला आहे तापोळ्याला बाय बाय बोलायचं, बेस्ट नजाऱ्याला बाय बाय बोलायचं. आता संध्याकाळचे वाजलेले आहे 4:10. टोटल डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं आहे 244 किलोमीटर. तर जो आपला हा घरचा रूट आहे ना, तो आता आपण महाबळेश्वर मार्गे जाणार आहोत. महाबळेश्वर, पोलादपूर आणि मग नंतर आपलं महाड, महाड नंतर N66 पकडून घरी. चला तर मग मित्रांनो, आपली ही रिटर्न जर्नी चालू करूया. तापोळा टू नवी मुंबई, मुंबई महाबळेश्वर मार्गे घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता लागलेलो आहे बनमोळी महाबळेश्वर रस्त्यावर, आणि 7 ते 7 किलोमीटर या रस्त्यावर आपल्याला चालायचंय. पण हा रस्ता आहे ना, एकदा तुम्ही या रस्त्यावर या यार, खूपच सुंदर आहे. जर तुम्हाला निसर्ग आवडत असेल ना यार, तुम्ही एकदम ना पागल होऊन जाल या रस्त्यावर येऊन. बाजूला ना एक नदी वाहते, त्याचं नाव मला ऍक्च्युअली माहित नाही, सुलक्षी काहीतरी नाव आहे. माफ करा जर रॉंग प्रोनाऊन्सिएशन होत असेल तर. पण आहे ना, नदी खूपच सुंदर आहे. बघा ही, बघा ही नदी आहे. असं वाटतंय कुठेतरी काश्मीर वाश्मीर साईडला आलोय. आणि खरंच यार, हे जे मिनी काश्मीर बोलतात ना आपल्या तापोळ्याला, ते खरंच 100% खरंय, खरंय, येस. असं वाटतच नाही की हे आपलं नॉर्मल महाराष्ट्र आहे यार. असं वाटतंय कुठल्या तरी ते साऊथचे हिल स्टेशन असतात ना, उटी मुन्नार, तशी काहीतरी याच फिलिंग येते. बघा ना, हे जे काय आता समोर बघतोय ना मित्रांनो, खरंच डोळ्यांना विश्वास होत नाहीये की यार वाव, हे किती सुंदर आहे, किती उत्कृष्ट आहे आणि किती अप्रतिम आहे यार. तर मस्त खिडक्या उघड्या ठेवून पक्ष्यांचे आवाज ऐकत ऐकत आपली जर्नी सुरू आहे. आपली जर्नी चालूच होती, पण हे बघा ना काय दिसलं यार. असे मी व्हिडिओज बघितलेत लेह लडाख काश्मीरचे वगैरे. इथे आपली गाडी, इथे नदी, काय रस्ता आहे यार, काय रस्ता आहे. आणि नदी बघा ना काय आहे. आणि इतकी मस्त थंड थंड हवा सुटली आहे ना संध्याकाळची. आता किती 4:30 होतील. खूप मागडे शब्दच नाही आहेत एक्सप्लेन करायला. हे कुठे आहे हा महाराष्ट्र मला माहिती का नव्हता आधी. आणि हा रोड कुठे होता भाई, तू कुठे होता. जास्त झालं. पण या नदीसाठी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून जावा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि हा व्हिडिओ या नदीसाठी सगळ्या लोकांबरोबर शेअर करा. चला या उत्कृष्ट नजाऱ्याला, या एकदम खतरनाक नजाऱ्याला बाय बाय बोलून. थँक्यू नदी यार, थँक्यू, बाय. आपला प्रवास चालू करूया भाई. आज आपल्याला खूप जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे. महाबळेश्वर, महाड, महाडवरून
सोड, आज जे नंतर होईल ते होईल, आज भी सफर बहुत ही लंबा आहे. एक आहे ना आचली म्हणून गाव आहे इथे, तिथे आलोय. चला यार पुढे आपलं सफर, आपली जी जर्नी आहे, आपला जो प्रवास आहे यार चालू करी. आजचा प्रवास ना खूपच 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 छान आहे यार, खूप छान आहे. महाराष्ट्र आहे ना आपला, एक नंबर आहे यार, एक नंबर. पुढे रस्ते बघ कसे आहेत, पूर्ण तोड मरोड के रखने वाले रस्ते. चला यार फुल वेडी वाकडी वर्णांचा आता रस्ते आपल्याला मिळणार आहेत. हे रस्ते एन्जॉय करत 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 जाऊया. मित्रांनो आम्हाला मोर दिसलेला आहे, तो बघा किती सुंदर आहे. वाव, मी तसं आवाज नाही बोलत नाही, तो उडून जाईल नाही तर तो जाईल कुठेतरी. वाव, त्याचे पंख बघा. वाव किती सुंदर. रस्ता बघा आणि हा वॉटरफॉल बघा काय आहे, इतकं अप्रतिम रस्त्यावर घेऊन आलोय मी तुम्हाला आज. हे बघा जंगलातून जातो आणि हे जे जंगल आहेत ना मित्रांनो, ते महाबळेश्वरचेच जंगल आहे. इथे जर कोण समोरून आलं ना भाई वाट लागेल आपली. हे बघा, वाव एकदम. जे महाबळेश्वरचे आतातले जंगलातले रस्ते आहेत ना, ते शोधून काढून आम्ही आज त्या रस्त्यांवर ड्राईव्ह करतोय यार, चालतोय. आणि ही जी जागा आहे ना ती एकदम अनटच्ड आहे, म्हणजे इथे कोणी येतच नाही. आता अर्धा एक तास झाला असेल, एक गाडीला बघितलं नाही आम्ही. इथे टर्न्स इतके आहेत ना, तर तुम्ही 40-30 वर जाऊ शकत नाही. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल ना तर त्वरित या या रस्त्यावर, फक्त कचरा करू नका. आपल्या नेचर जे आहे बघा ना, काही जंगल आहे त्याची रिस्पेक्ट करा, त्याला त्याचा आदर करा. आणि एक इम्पॉर्टंट सूचना, आता लोणावळा वगैरे जे स्पॉट्स आहेत आपले, तिथे यार लोक दारू पिऊन असे दारूचे बॉटल्स टाकतात. इकडे ना प्लीज तुम्ही असं काही करू नका यार. जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला जागा कळाली तर असं काहीही करू नका. तर आम्ही ना कुठून तरी खालून आलो, तिकडून नदी वाहत होती तिकडे, आणि आता वर चढतोय. एकदम घनदाट जंगलवरून आलो आणि जंगल तर अजून सुद्धा आहे, पण आता ना जसं जसं वर आलो ना तसं तसं जो सूर्यप्रकाश आहे ना तो आता जास्त येतोय. खाली जेव्हा होतो ना तेव्हा थोडेसे भीतीदायक क्षण होते. काय व्ह्यू आहे यार, तिथून कुठून तरी खालून आलो आम्ही, असा काही व्ह्यू आहे. बेस्ट यार, बेस्ट. चला जर्नी कंटिन्यू करूया आपली. ते बघा ते एक आहे ना घर आहे कोणाचं तरी, तिथून काय व्ह्यू दिसत असेल हा. समोर आपले सूर्यदेवता आहेत आणि आहे ना लेफ्टचा नजारा बघा आता, एकदम ढग आहे ना खाली आलेले आहेत त्या माउंटन्सवर. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. वाव, मित्रांनो फायनली एका प्रॉपर हायवे वर आलोय या रस्त्यावरून. वाव, एक वेगळीच खुशी आहे यार, एक वेगळीच खुशी आहे. आणि आता इथून जरा चांगले रोड्स आहेत, आता काही इश्यू नाहीये. भाई इतका ऍडव्हेंचरस रोड होता ना तो खालचा, सगळं एकदम महाबळेश्वर एक्सप्लोर करून टाकलं यार. महाबळेश्वर, तापोळा, कासपठार, सातारा. वाव, हे बघा अचानक आहे ना मिस्ट आलेला आहे रस्त्यावर. फुल भूतिया झालेला रस्ता, फुल आहटचा सीन झालाय बघा ना. आता 2 मिनिटांपूर्वी सगळं क्लिअर होत आणि आता मिस्ट आलेलं आहे. भाई आज काय होते आपल्या बरोबर मनाली.
आणि आता आहे ना खाली, म्हणजे खाली म्हणजे जेव्हा आपण निघालो तापोळ्यावरून तेव्हा टेम्परेचर होतं 25-26 आणि आता टेम्परेचर बघा डायरेक्ट 20 आणि 19 दाखवतोय, म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की किती थंडी आहे. आणि असं बघा रस्ता झालेला आहे. वाव, या रस्त्यामध्ये सॉरी या ट्रॅव्हलमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतंय बघा ना, किती सुंदर आहे, किती अप्रतिम आहे, किती लाजवाब आहे, किती काय आहे, किती काय आहे, माझ्याकडे शब्द नाहीत एक्सप्लेन करायला. असं वाटतंय कुठल्या तरी फिल्म शूटिंग चालू आहे आणि आम्ही त्या फिल्ममध्ये आहोत, तुम्ही त्या फिल्ममध्ये आहात. बघा ना काय आहे, म्हणजे माझं बिलकुल मन होत नाही आहे कॅमेरा बंद करायचा. सगळं मी जे अनुभव करतोय ना ते तुम्हाला पण अनुभव घरातून करायला मिळतं, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुम्ही. बस चॅनलला सबस्क्राईब करा, थोडं मोटिवेशन वाढतं. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, खूप मोटिवेट होतो मी जेव्हा एक एक सबस्क्रायबर वाढतात. सगळे जे आपले यूट्यूबचं जे कुटुंब आहे, आता 900 सबस्क्रायबर आहे जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय. खूपच छान कुटुंब आहे. एक एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, एक एक कॉमेंट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. मी सगळ्या कॉमेंटचे रिप्लाय करायचा माझा पूर्ण प्रयत्न करतो आणि सगळ्या कॉमेंटचा रिप्लायसुद्धा करतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं महाबळेश्वरमध्ये. आणि महाबळेश्वरने आपलं स्वागत अशा प्रकारे केलं आहे, ढग खाली आलेले आहेत, दुःख आहे खूप. किती सुंदर वाटतंय, मिस्टी वेदर आहे पूर्ण. असं नाही की ते राज मूवी मधलं शूटिंग झालेली तसं काही वेदर झालंय. आता विजिबिलिटी ना पूर्ण डाऊन झालेली आहे, पूर्ण लो झालेली आहे विजिबिलिटी. आणि समोर तर काहीच दिसत नाही आहे. आता तर कॅमेरा तरी क्लिअर करतोय. आणि आता इकडे लेफ्ट टर्न आहे कुठेतरी. हा बघा, हा लेफ्ट टर्न आहे. आता ना हा आंबेनाली घाट म्हणून घाटचं नाव आहे, तो चालू झालेला आहे. आणि समोर तुम्ही बघू शकतात की विजिबिलिटी ना खूपच कमी आहे, तर त्यामुळे जास्त स्पीड आणि चालवत नाही आहे मी गाडी. कारण का गाड्या तर गाड्या, बट जर कोण जनावर वगैरे आलं मध्ये तर फटाफट रिॲक्ट तर करू शकतो. हे बघा हे बघा हे बघा, ह्याला आता मी काय बोलू, आता मी शिव्या देण्याचं मन करतंय बट मी नाही देऊ शकत ना आपल्या चॅनेलवर. असे लोक जे असतात ना यार, तुम्हाला मरायचं तर एकटे मरा, बस दुसऱ्यांना घेऊन नको मरा. समोरचं काही दिसत नाही, आजूबाजूचं काय दिसण्यासारखं आहे नाही, सगळं वाईट वाईट आहे. तुम्हाला दिसत असेल सगळं वाईट आहे, काही व्ह्यू वगैरे कुठे नाही. हा थोडंसं मागे थोडंसं मी हायपर झालेलो, पण यार असे लोक ड्राईव्ह करतात तर काय बोलणार. ॲटलिस्ट सोडा, आता ते सोडा, आपण हसत खेळत आपली जर्नी चालू करूया. एक लोकांना फक्त समजायला पाहिजे यार, रस्ते ना कोणाच्याही बापाचे नाही आहेत, रस्ते सगळ्यांचे, सगळ्यांबरोबर आपण शेअर करतो. इवन जे इतर वन्य प्राणी वगैरे आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा आपण शेअर करतोय. असं नाही की यार माझा रस्ता आहे मी कसाही चालवेन, असं नाही होत यार. सगळ्यांना तुम्ही रिस्पेक्ट द्या, सगळ्यांचा आदर करा, नंतर हळूहळू चालवा ना, काय प्रॉब्लेम आहे. 5 ते 10 मिनिटं उशीर व्हाल ना, बस. गाडी आम्ही तिथे पार्क केली, बघा ना काय आहे, घाटवर आहे आता आम्ही. आणि हा धबधबा बघा, म्हणजे सगळंच बघा. आता मी काय बोलू तुम्हाला, विजिबिलिटी एकदम कमी झालेली आहे. या अद्भुत नजरेसाठी तरी एक लाईक बनतो, हा पक्का बनतो, करा लाईक. आणि ते जे रेड बटन दिसतंय ना सबस्क्राईब बटन, ते दाबा. ते दाबल्याने काय होईल, जे पण मी फ्युचरमध्ये व्हिडिओज टाकेन ना ते तुम्ही पाहू शकतात. आणि ते बेल आयकॉन जरूर प्रेस करा, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. संध्याकाळचे 6:20 झालेले आहेत आणि असं काही एन्व्हायरमेंट आहे. आता आपण उतरतो आहे, उतरून आता डायरेक्ट कुठे जाऊ माहिती नाही यार, महाड येईल आता थोड्या वेळात. पण आता अजूनसुद्धा महाबळेश्वर थोडं सोडलं, SH 139 आहे. मस्त यार वॉक करतो या रस्त्यांवर. आणि आहे ना असं एकदम सन्नाटेदार, एकदम सन्नाट आहे रस्त्यावर. आजूबाजूला वॉटरफॉल्स आहेत, खूप सही आहे. चला गाडीकडे जाऊया आणि आपली जर्नी चालू करूया, जर्नी कंटिन्यू करूया. चालू काय करणार, चालू तर कधीपासून आहे, सकाळपासून चालतो आहे. आलेला आहे आंबेनाळी धबधबा, सॉरी हा थोडं मिसप्रोनाऊन्सिएशन झालं. हे जे दृश्य बघतोय ना काय वेगळंच आहे. आमनळी घाट संपलेलं आहे आणि हे बघा ना काय दिसतंय. आता आपलं जे महाड आहे ना ते अजून वाटतं 40 ते 50 किलोमीटरवर आहे. आणि पोलादपूर
20 किलोमीटर वर असेल हा रस्त्यावर. मी कदाचित कदाचित फर्स्ट टाइम येतो, मला आठवत नाही मी कधी आलेलो लास्ट टाइम, पण काय नजारे आहेत, काय किती सुंदर आहे, वाव यार वाव. आणि रस्ते बघा ना असे एकदम झिगझॅग झिगझॅग आहेत, वेडी वाकडी. आता आहे ना जसं जसं महाड येत आहे ना, अजून आलं नाही आहे, येत आहे ना आपलं कोकण येत आहे ना, तसं तसं आहे ना पाऊस सुरू झालेला आहे. आता संध्याकाळची वाजलेले आहेत 7:45, बघा 6:42 झालेले आहेत. तिकडे रस्ता आहे, गाडी आम्ही इथे उभी केली. हे बघा ना, ही एक मोठी दरी आहे, काहीच दिसत नाही समोरचं. आता अचानक आहे ना वेदर बदललं आहे यार मित्रांनो, रात्रीचं काय वेगळाच वेदर झालेलं आहे यार या रस्त्यावर. संध्याकाळची आत्ताशी 6:50 झालेले आहेत आणि इथे असा अंधार आहे, एकदम अंधार आहे. इथे मी अपर सुद्धा लावू शकत नाही, फॉग मध्ये सगळे लाईट डिस्पर्स होऊन जाते. वाव, ऍक्च्युली ना मोबाईल मध्ये क्लिअर दिसते यार. जर तुम्ही असा सिच्युएशनमध्ये आहात ना, जसं तुम्ही आता बघितलं आहे की विजिबिलिटी कमी होती, तर काय करा की आजूबाजूला जे लाईन्स आहेत ना, व्हाईट लाईन्स आणि जे रिफ्लेक्टर्स आहेत ना, त्याला तुम्ही हळूहळू बघून चालवा. ठीक आहे, एका रिफ्लेक्टरवर म्हणजे एका लाईनवरच भरोसा करू नका, दोन्ही लाईन प्रॉपर बघून चालवा, काही इश्यू नाही. फक्त काय पॅनिक नको, गोंधळ करू नका, आरामात चालवा. आलेलो आहे फायनली रात्रीच्या 7:30, असं वाटतं की 9:10 इतका अंधार आहे ना, पण ठीक आहे. आलेलो आहे आपण NH नॅशनल हायवे 66 वर, मुंबई गोवा हायवे. ये वा कोकण आपलो दसा. फायनली ना एक मच नीडेड ब्रेक घेतला इथे, हॉटेल मातोश्री म्हणून आहे, जस्ट NH 66 मर्ज झालेलो आणि घेतला मस्तपैकी गरमागरम कांदा भजी आणि गरम गरम कडक स्ट्रॉंग कॉफी घेतलेली आहे. हसू नको. आज ना या आपल्या NH66 वर, नॅशनल हायवे 66 वर कोणीच नाहीये यार. आणि इतका सुंदर, इतका मस्त, इतका उत्कृष्ट हायवे, इतका खतरनाक हायवे दिसतोय ना, वाव. आलेला आहे वीर रेल्वे स्टेशन, तिथे कुठेतरी आहे, हा लेफ्टला आहे ना. तर मी का बोलतो माहितीये, दर व्हिडिओ मध्ये जेव्हा पण मी NH66 वर येतो ना, वीर रेल्वे स्टेशन दिसतो, बिकॉज इतके मोठे मोठे हे लावले आहेत ना पोस्टर्स ऑफ वीर रेल्वे स्टेशन, हेच आहे वाटत बघा. खूप छान बनवलं यार, खूपच छान बनवलंय, मस्त बनवलं यार, एकदम अप्रतिम. असे ना सगळे स्टेशन बनवाया कोकणाचे आपल्या, बेस्ट आहे यार कोकण. क्या तुम्हें याद, हाँ हाँ याद तूने ही जीवन मिलाया था मेरे सवेरा. खतरनाक सॉन्ग यार. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माणगाव मध्ये. रात्रीचे वाजलेले आहेत 8:45 म्हणजे 9:45 झालेले आहेत. अजून ना आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचे 122 किलोमीटर आणि ते कव्हर करायला लागणार आहेत 2.5 तास लागणार आहेत. आणि रात्री 11:30-12 आपण घरी पोहोचू. चला जाता हूं, जिंदगी की विंडो सीट पे क्या हुआ जो लाई छूटी जीवन.
तर आता ना मित्रांनो, स्थिती आपली अशी आहे की मी तो रोड आहे ना आपला पाली रोड, खोपोली पाली रोड, पाली खोपोली रोड, तो घेतलेला नाही आहे. सरळ आलो NH66 वर आणि आता आपण वाया पेंड, नागोटणे वगैरे वगैरे जाऊ. आपले चंद्रदेवता चांदो मामा किती सुंदर दिसत आहेत तिकडे. वाव, आपल्या बरोबरच चालत आहेत. आता आपले शेवटचे 50 किलोमीटर बाकी आहेत आणि समोर आपले आलेले आहेत चांदो मामा, चंद्रदेवता. अरे इतके मस्त आहे ना यार. आज आहे NH66 वर बिलकुलही ट्रॅफिक नाही. ते JSW स्टील फॅक्टरी आणि अलिबाग कदाचित मागे राहिलं. फायनली 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 NH66चा आपला जो प्रवास होता ना तो संपलेला आहे आणि आता आपण JNPT मार्गे जाऊ नवी मुंबई. हा सरळ सुद्धा जाऊ शकतो बट यार JNPTचा रस्ता ना माझ्यासाठी जरा खास आहे आणि चांगला रस्ता आहे यार तो. तर त्यामुळे गुगल मॅप पण बोलतोय की सरळ जावा इकडून, बट नाही, आपल्याला जायचं आहे वाया JNPT. तर फायनली घरी पोहोचलेलो आहे. रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा झाले. सकाळी 11 वाजता निघालो, 12.5 तास ऑन द रोड, फुल मजा. आणि अर्ली मॉर्निंग जी ड्राईव्ह ती तर वेगळीच झाली. तर अशा प्रकारे आम्ही 2 दिवसांचा जो ट्रॅव्हल आहे ना तो संपवलेला आहे. आणि आपल्याला टोटल जो एव्हरेज मिळाला ना आज सकाळपासून तो आहे 16.9 किलोमीटर पर लिटर. याचा 17 एव्हरेज, याचा मायलेज तुम्ही समजून घ्या. 17 इज अ गुड मायलेज, लाईक 1.5 लिटर इंजिनला खूप चांगला मायलेज आहे. गिवन दॅट इतके सारे रोड्स होते, इतके सारे घाट्स होते, इतके सारे चढण उतरण सगळं काय होतं. आणि आहे ना 2 दिवसात आम्ही टोटल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 670 किलोमीटर. बस. आणि आजचा जो डिस्टन्स आहे ना तो 311 किलोमीटर आहे. तर चला, होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे जे सिरीज आहे आपल्या कास पठार तापोळ्याची सिरीज आवडली असेल. ही सिरीज आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि या व्हिडिओला ना लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा सगळ्यांबरोबर. चला, बाय बाय. हर हर महादेव. हरे कृष्णा. बाय बाय.